तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भामधील लोकसभेच्या 5 जागांसाठी मतदान होत आहे. नागपूर आणि रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नागपुरामध्ये नितीन गडकरी आणि विकास ठाकरेंमध्ये थेट लढत असणार आहे. तर रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत होत असून नागपूर आणि रामटेक मतदारसंघात 4,510 मतदान केंद्र आहेत. आणि याविषयी आपण थेट अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्यासोबत आहेत. राहुल, गुड मॉर्निंग. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भात लोकसभेच्या 5 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे या निवडणुकीमधली ही जी चुरस आहे ही अतिशय रंगतदार असणार आहे. काय अपडेट्स आहेत? मनाली, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि पारा गेलाय थेट 30 वर. 8 ची ही परिस्थिती असेल तर सगळ्यात मोठा टास्क जो आहे तो उद्या लोक मतदाराला या सगळ्या गर्मीमध्ये कसं पाहणार. काही पेपर बॉईज आपल्या सोबत आहेत. प्रत्येक बातमी जी आहे ती टेलिव्हिजनच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून पोहोचत असते. प्रचार थंडावलाय. तुम्ही दररोज हे सगळं काम करता, पेपर देत असताना किंवा बातम्या देत असताना तुम्हाला देखील बऱ्याच गोष्टी अंदाज येतो. काय वातावरण आहे? 24 तास उरले, आता फक्त उद्या मतदानाला सुरुवात. बेकार वातावरण आहे सध्या. माहीत पडेल उद्या परवा 4 तारखेला रिझल्ट मध्ये. एवढं ऊन तापलंय, लोक मतदानाला बाहेर पडतील का ह्या उन्हात? सगळे हो येतील ना, जोरात येतील. जसं गव्हर्नमेंटने जसं दिलेलं आहे, म्हणजे लोकांनी इनिशिएटिव्ह केलेला व्होटिंग करतात, त्या हिशोबाने येतीलच लोक बाहेर येतील. अजून काही नागरिक आहेत आपल्या सोबत. सगळं वातावरण जर बघितलं सध्याचं तर झालं, आता म्हणजे संपला प्रचारही संपला. तुम्ही एवढं फिरताय कुठं? तुमचा मतदारसंघ कुठला आहे? काय नगरमध्ये इशाळ नागपूरलाच आहे. कसं काय वातावरण सर? वातावरण आता ठीक आहे सर. उद्याला माहीत पडेल. उद्यापासून वातावरण चांगलं राहील संध्याकाळपर्यंत. आत्ताच 30 वर गेलंय टेम्परेचर. दुपारी किती असेल? काय लोक बाहेर पडतील का? पडतो 42 च्या वरती जाईल ना. लोक बाहेर पडतील ना? पडतील. छत्री लावून येतील लोक. येणारच आहे मतदान करायला. पण गडकरी, जर नितीन गडकरींबद्दल बोलायचं झालं तर देशातला मोठा नेता आहे आणि आता बोलू नाही शकत ना. पण याच्या दोन मध्ये टक्कर आहे. कोण येतं काय याच्या काही सांगू शकत नाही. पण टक्कर आहे. टक्कर आहे ना दोघांची. विलास ठाकरे आणि नितीन गडकरी यांची टक्कर आहे दोघांची. किती वर्ष झालं तू ह्या कामात आहे आणि काय परिस्थिती काय दिसते ग्राउंडचं वातावरण सगळं? 12 वर्षापासून आहे. सध्या लॉकडाऊन मुळे थोडस काम थंड झालंय परिस्थिती. पण निवडणुकीचं वातावरण दिसतंय सगळीकडे? माहोल आहे सगळं. माहोल आहे, थोडा काँग्रेसचा माहोल आहे जोरदार. विकास ठाकरेचा विकास चालू आहे थोडा. प्रचार चालू आहे. आता काल थोडं थंडच झालं प्रभाव हे वातावरण. ओके. पण उन्हाचा वातावरणाचा ह्याचा काही फरक नाही पडणार? नाही पडत. फरक नाही पडत. परिस्थिती आता सध्या जर बघितली, उत्साह लोकांमध्ये प्रचंड आहे. 40-42 तापमान असू दे, अजून काही असू दे, लोक छत्री लावून बाहेर येतील. पण येतील नक्की. आणि सध्या मनाली जर नागपूरचा पारा बघितला, 8 वाजता जर 30 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जात असेल तर दुपारची परिस्थिती मात्र अतिशय बिकट असणार आहे. सगळ्यात मोठा टास्क निवडणूक आयोगापासून ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि याचबरोबर त्याच सगळ्या उमेदवारांना देखील की लवकरात लवकर लोकांनी हा बाहेर यावं, मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येनं कशा पद्धतीनं लोक मैदानात मतदानासाठी उतरतील यासाठी कशी काळजी घ्यावी यावर सगळ्यांचं लक्ष आहे. मनाली, अगदी बरोबर आहे राहुल. आणि हा जो उन्हाचा पारा पाहता त्यांनी त्यानुसार आवश्यक ती काळजी सुद्धा खरं तर तिथे घेतली असणार. प्रत्येक बूथवर पाण्याची सोय असेल जेणेकरून मतदारांना फार उन्हात उभं राहावा लागू नये यासाठी योग्य ती व्यवस्था सुद्धा करण्यात आली असेल. मात्र आता मतदार राजांच्या मनात नेमकं काय आहे ते निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तर राहुल जोरी नागपूरहून आमचे प्रतिनिधी आपल्याला तिथला सगळा आढावा देत होते. वळूयात पुढच्या बातमीकडे.